नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल आणि टेक्निकल व्हिडिओमध्ये. बऱ्याच वेळेला आम्हाला असे प्रश्न येत होते की आम्हाला थोडं अनालिसिस करायचं आहे आणि ॲक्च्युली मार्केट कुठे जाणार आणि आम्ही कुठला ट्रेड घ्यावा हे बऱ्याच वेळेला समजतच नाही आहे. मग आम्ही याच्यावर काम केलं आणि असे भन्नाट काही आयडियाज आम्ही तुमच्याशी आज शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून तुमची सध्याची जी काही ट्रेडिंग सिस्टीम आहे तुम्ही सुधारू शकता आणि एक चांगली प्रॉफिटेबिलिटीच्या दिशेने वाटचाल करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ट्रेड करण्यापूर्वी अशा काही महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत की ज्या आपली ट्रेड घेण्याची कॅपॅसिटी, ट्रेडचा सक्सेस रेशो ॲक्च्युली वाढवतील आणि ॲक्च्युली आपल्याला एक चांगल्या प्रॉफिटमध्ये घेऊन जातील. मित्रांनो, एकदम डिटेलमध्ये ऐका, कारण ज्या पद्धतीने आम्ही प्रत्येक व्हिडिओ इन डिटेलमध्ये सांगत असतो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला ॲक्च्युली समजेल कशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. पुढे जाण्यापूर्वी सांगेल की चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी नावाचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो पण जॉईन करा, जो फ्री आहे, जिथे पण अशा अपडेट आम्ही वेळच्या वेळी देत असतो. तर मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी ह्या 3 गोष्टी काय त्याच्यावर आता आपण इन डिटेलमध्ये चर्चा करूया. पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये की मार्केटचा सेंटिमेंट आपल्याला ओळखता आला पाहिजे, कारण लक्षात ठेवा जेव्हाही मार्केटचा सेंटिमेंट आपल्याला ओळखता येतो तेव्हा आपण एक अंदाज लावू शकतो की मार्केटची दिशा काय राहू शकते आणि आपल्याला कुठे जायचं आहे. शेवटी लक्षात ठेवा, मार्केटमध्ये मला तुम्हाला काय वाटतं याला शून्य व्हॅल्यू आहे. मार्केट काय सांगतं हे आपल्याला कधी वाचता आलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर जाता आलं पाहिजे, कारण मार्केट इज सुप्रीम. ओके, याच्यानंतरची स्टेप 2 आहे याच्यामध्ये की सेक्टोरियल कोरिलेशन. तुम्ही जर पाहायला गेले असेल तर मार्केटमध्ये जवळपास 40 ते 45 सेक्टर्स आहेत. आता सगळे सेक्टरचे विविध स्टॉक्स असतात आणि विविध स्टॉकमध्ये जेव्हाही बाईंग सेलिंग होत असतं तेव्हा मार्केट अप डाऊन होत असतं, मोस्टली निफ्टी किंवा एखादा स्पेसिफिक सेक्टर. पण हे सेक्टर बघून पण तुम्हाला एक आयडिया येते की आज मार्केटमध्ये कुठल्या स्टॉक्समध्ये मला फोकस करायचं आहे, आज मार्केटमध्ये नॉर्मली ऑल ओव्हर दिशा काय राहू शकते, तेजीत राहू शकतं, मंदीत की साईडवेज, हे आपल्याला थोडं याच्यावरून समजणार आहे. आणि तिसरा अगदी महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आपण जो शिकणार आहोत तो असेल याच्यामध्ये म्हणजे इंट्राडे ट्रेंड आयडेंटिफिकेशन. म्हणजे आज इंट्राडे करायचं आहे, बऱ्याच जणांना इंट्राडे करायचा असतो, मग हे ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं केलं पाहिजे, कारण महत्त्वाची गोष्ट असते ट्रेंड जेव्हाही एखाद्याला सापडतो त्या दिशेने जर तुम्ही परफेक्ट ट्रेड घेतला तर तुमचा प्रॉफिटेबिलिटीचे चान्सेस अजून वाढतात किंवा चांगला प्रॉफिट आपण घेऊन जाऊ शकतो. समजल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, बुलेट पॉईंट लिहून ठेवा इन डिटेलमध्ये, आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. आता आपण थोडी चर्चा करूया पहिल्या पॉईंटविषयी, मार्केट सेंटिमेंट कसा ओळखायचा. कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलं, मी कुठली गोष्ट तुम्हाला फक्त मुद्दे देणार नाही, तुम्हाला इन डिटेल कसं करायचं, कुठल्या साईट आहेत हे पण सांगणार आहे. म्हणून सगळा व्हिडिओ पहा, कारण अशी इम्पॉर्टंट माहिती कदाचित तुम्हाला मिस होऊ शकतं जर तुम्ही सगळा व्हिडिओ पाहिला नाही तर. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट सेंटिमेंट जर मला पाहायचं आहे तर पहिल्यांदा मला ग्लोबल मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जाणून घ्या जागतिक मार्केटची सध्याच्या कंडिशनला, म्हणजे आज जर मी ट्रेड घेतोय तर कंडिशन काय चालू आहे, बुलिश आहेत, बेरिश आहेत, रेंज बाउंड आहेत. कारण मोस्ट ऑफ द टाइम मार्केट्स हे एकमेकाला फॉलो करत असतात. अमेरिकन मार्केट असेल, युरोपियन मार्केटमध्ये जर तेजी असेल तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे पण तेजी पाहायला मिळू शकते. दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये आपल्याला पाहिला म्हणजे ॲडव्हान्स अँड डिक्लाईन रेशो. आज मार्केटमध्ये पाहिला गेलं, समजा निफ्टी 50 मी विचार करेल तर सध्या निफ्टी 50 50 स्टॉक आहेत, निफ्टी 50 मेन इंडेक्स आहे, याच्यामध्ये आज किती स्टॉक ॲडव्हान्स आहेत, किती स्टॉक पडलेत. कारण जर जास्त स्टॉक बुलिश असतील तर साहजिक आहे ते निफ्टीला वरच्या लेवलला धरून ठेवतील, जर स्टॉक डिक्लाईन जास्त असतील तर निफ्टीला ते खालच्या लेवलला घेऊन जातील आणि नॉर्मली दोन्हीकडे पण समान असेल तर मार्केट रेंज बाउंड राहू शकतं. तिसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायची आहे महत्त्वाची, नेट पोझिशन डेटा. नेट पोझिशन डेटावरून कळतं की FIs DIs डोक्यात काय प्लॅन चालू आहे, त्यांनी कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, काल मार्केटमध्ये किती पैसा लावलेला आहे, हे एकदा समजलं तर आपण अगदी उत्तमरित्या ओळखू शकतो की आज माझा मार्केटमध्ये ट्रेंड काय राहू शकतो, मी सेंटिमेंट काय ठेवला पाहिजे. समजलं, आता हे तुम्हाला मी दाखवतो पण की कशा पद्धतीने करायचंय. जाऊया आपण साईटवर. याच्यामध्ये आपण आलेलो आहोत, सर्वप्रथम पाहणार आहोत की ग्लोबल मार्केट सेंटिमेंट पाहायचा कुठे. तर ही आहे साईट investing.com. investing.com जावा, जिथे तुम्हाला नॉर्मली हे असे इतर जागतिक मार्केट पाहायला मिळतील, हे किती प्लस मायनस असतात त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये जर समजा ते खूप बुलिश असतील तर इंडियन मार्केट पण बुलिश सेंटिमेंट राहू शकतं, किंवा बेरिश असेल तर त्या पद्धतीने ते बिहेव करेल. दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये ॲडव्हान्स अँड डिक्लाईन रेशो. NSE साईटवरून आपण तो पाहतोय, सगळं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतोय. आजची कंडिशनला जर तुम्ही पाहायला गेले बघा, 14 स्टॉक ॲडव्हान्स आहेत म्हणजे प्लस आहेत,
30 स्टॉक डिक्लाइन आहेत म्हणजे मायनस मध्ये आणि अनचेंज म्हणजे 6 स्टॉक मध्ये काही चेंज झालेला नाहीये. आणि जर टोटल आत्ताची कंडिशन पाहायला गेलं 22,486 निफ्टीचा स्पॉट आहे आणि 28 पॉइंट मार्केट आता मायनस दाखवते. साहजिक आहे हे जर जेवढे डिक्लाइन असतील तर तो निगेटिव्हच राहणार आहे. जेवढे स्टॉक इकडे वाढतील तेवढा इकडचा पर्सेंटेज पण वाढेल. लक्षात ठेवा पुढच्या येणाऱ्या कंडिशननुसार किंवा पुढच्या येणाऱ्या काळानुसार. याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट असते की मार्केटमध्ये आपण जेही लोक बघतोय की कोण बाय करते कोण सेल करते याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेटा असतो FIचा प्रोचा आणि DIचा म्हणजे डॉमेस्टिक इन्व्हेस्टरचा. आता मी जर पाहिलं याच्यामध्ये की 4 एप्रिलचा म्हणजे आज समजा आपण इथे पाहतोय की मागच्या दिवसाचा डेटा आपण पाहायला गेलो की 4 एप्रिलला काय झालं याच्यामध्ये तर FIs माइल्ड बेरिश होते प्रो होते माइल्ड बुलिश. म्हणजे याच्यावरून समजतं की नॉर्मली दोघे अजून याच्यामध्ये कन्फ्युजन स्टेजमध्ये यांचा डेटा जो आहे तो इंडिसिजिव्ह आहे. म्हणजे ते प्लस पण नाहीत आणि मायनस पण नाहीत म्हणजे बुलिश पण नाहीत आणि बेरिश पण नाहीत. म्हणजे याच्यावरून आपल्याला थोडा अभ्यास करता येतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने होत्या ह्या 3 गोष्टी ज्या मार्केटचा तुम्हाला सेंटिमेंट दाखवायचा काम करतात. क्लिअर. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ याच्यामध्ये. आता पुढचा मुद्दा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे काय असेल याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवायचा मित्रांनो सेक्टोरियल कोरिलेशन्स. सेक्टोरल कोरिलेशन्स काय आहेत ते कशा पद्धतीने अभ्यासायचे आपण आता पाहूया. याच्यामध्ये पहिली गोष्ट असते चेक टॉप वेटेड सेक्टर्स. मार्केटमध्ये टॉप वेटेड सेक्टर्स कुठले आहेत कारण साहजिक आहे निफ्टीमध्ये जर समजा मी म्हणेल की आज मीडिया स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात रॅली आहे पण त्या मीडिया स्टॉकची जर वेटेज निफ्टीमध्ये जास्त नसेल निफ्टीला काही फरक मोठा पडत नाही. मग प्लस असेल किंवा मायनस असेल. क्लिअर. त्यासाठी वेटेड मला पाहिजेत. दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये मार्केट इज लाईकली टू बी बुलिश ऑल सेक्टर्स आर बुलिश अँड वाईस वर्सा. म्हणजे जर सेक्टर जर बेरिश असतील तर मार्केट त्या पद्धतीने राहायचं काम करेल. समजलं. हा दुसरा पॉइंट आहे पण तो पाहायचं पाहणं पण गरजेचं आहे. तर चला पाहूया. त्याच्या आधी मला खाली कमेंट करा की पहिल्या मुद्द्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी काय शिकलो होतो. फटाफट कमेंट करायचे ते इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे सगळ्यांनी याच्यामध्ये. ओके. आता मित्रांनो आपण आधी ही गोष्ट पाहिली होती. आता याच्यामध्ये मी आलो की याच्यामध्ये मी निफ्टीची साईट वापरतो NSE इंडियाची. ओके. इथे आपण आलेलो आहोत. इथे बघा मला इथे सेक्टर्स दिसत आहेत. मी पाहिलं निफ्टी बँक. बँक निफ्टी 155 पॉईंट चेंज आहे. नॉर्मल पाहायला गेलं तर 0.32 आहे. आणि अशी विविध मला इकडे सेक्टर्स पण दिसतील. पण मी समजेल की बँक निफ्टीचं साहजिक वेटेज मोठं आहे. त्याच्याकडे जर जेवढेही बुलिश पर्सेंटेज जास्त असेल तर तो निफ्टीला किंवा बँक निफ्टीला वर उचलून धरणार आहे साहजिक आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे बघायचं आणि हे जर तुम्हाला असे नॉर्मली रेंज बाउंडमध्ये दिसतील तर मार्केट पण त्या पद्धतीनेच बिहेव करणार आहे. क्लिअर झालं मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला इथे आपल्याला ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. आता याच्यानंतर आपण पुढची गोष्ट चेक करणार आहोत की ह्या गोष्टी ज्या आपण सगळ्या करतोय त्या करण्याआधी तिसरा महत्वाचा फंडा असेल आपल्या याच्यामध्ये इंट्राडे ट्रेंड आयडेंटिफिकेशन. लक्षात ठेवा इंट्राडे करायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे आता येतोय. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला सगळ्यात समजतील थोडा वेळ कदाचित लागेल पण जेव्हा तुम्हाला ग्रीप बसेल ना तुम्ही एकदम एक्स्ट्रीम लेवलला गेलेले असाल. पहिली गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये हाय टाईम फ्रेम अनालिसिस. नेहमी कधी अनालिसिस करताय तर नेहमी मोठ्या टाईम फ्रेमला काय चाललं हे नेहमी पहा कारण मोस्टली शॉर्ट टाईम फ्रेम्स ह्या मोठ्या टाईम फ्रेमलाच जास्त करून फॉलो करतात. ओके. तर मोठ्या टाईम फ्रेम्स काय आहेत मंथली वीकली ह्या किती परफेंडिक्युलर चाललेल्या आहेत आणि त्या मोस्टली तुमच्या सेम कॉपी होणार आहेत लोअर टाईम फ्रेमला पण. त्यामुळे तुमचा फोकस पहिल्यांदा इंट्राडेला तिकडा पाहिजे. तिकडे जो ट्रेंड चालू आहे त्या दिशेने विचार करा. मोस्टली प्रॉफिटेबिलिटीची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये फोकस ठेवायचा आहे चेक PCR पुट कॉल रेशो जो असतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो याच्यामध्ये. आता मी सगळ्या गोष्टी एकदम डिटेल सांगत बसतो तर खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. थोडक्यात मेन मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतोय की चेक PCR रेशो तुम्हाला चेक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मार्केटचा सेंटिमेंट समजतो ऑप्शन चेन बघून. तिसरी महत्वाची गोष्ट असते ऑप्शन चेन मधलीच की मार्क सपोर्ट अँड रेजिस्टन्स युझिंग OI. ओपन इंटरेस्ट पाहायचा आहे मला आणि त्यानुसार सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आणि त्यानुसार मी विचार करेल की अमुक लेवलच्या वर मी जाणार नाही अमुक सपोर्टच्या खाली मी विचार करणार नाही. तर मित्रांनो हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सांगतात की नॉर्मली इंट्राडे ट्रेंड आयडेंटिफाय कसा करायचा. तर चला बघूया आपण ह्या गोष्टी कशा करायच्या. तत्पूर्वी मला सांगा पॉइंट नंबर 2 काय होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकला होता. मित्रांनो याच्यामध्ये आलेला होता आपण पुन्हा NSEच्या साईटवर. त्याच्याऐवजी आपल्याला जायचंय आता याच्यामध्ये सेन्सिबुलकडे. सेन्सिबुलच्या साईटवर आलं की तुम्हाला इथे नॉर्मली बघा इथे PCR दिसतो. साधा सिंपल आहे तुम्ही पाहू शकता याला एकदा डिटेलमध्ये. ओके. हा PCR नॉर्मली 0.6 खाली असेल तर नॉर्मली तो बेरिश असतो. 1 तो जेवढाही जात राहील तेवढा तो स्ट्रॉंग बुलिश सेंटिमेंट मार्केटचं दाखवतो. 1, 1.2, 1.4 पुढे जाईल तेवढा तो स्ट्रॉंग बुलिश
इंग्लिश होतो सध्या तो एका मिड लेवलला आहे, म्हणजे मार्केट तो एका रेंजमध्ये आहे असं दाखवू शकतो. दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये ओआयची, ओपन इंटरेस्ट जो आपण बोलत असतो. आता तुम्ही याच्यामध्ये काय पाहणार की हायएस्ट कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट कुठे, हायएस्ट पुट साईडचा ओपन इंटरेस्ट कुठे. कारण जिकडे पण पुट रायटर जास्त असतील तो तुमच्यासाठी ॲज इट इज सपोर्ट काम करेल आणि तुमचा कॉल हा एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. दोन्ही मार्क करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण गोष्टी पाहिल्या की कशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. आणि महत्त्वाची गोष्ट मी सगळं दाखवलंय, कुठे करायचं, काय करायचं, आणि अगदी हे तुम्ही सिम्पली प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कारण प्रॅक्टिस नाही केलं तर जगात आणि स्टॉक मार्केटमध्ये कोणी वाचवू शकत नाही. कारण ते प्रॅक्टिसचाच पैसा मार्केट आपल्याला देत असतं, आपण त्याला वेळ देतो, तो आपल्याला पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो. क्लिअर झालं? आता तुम्हाला जर वाटतं की ह्या गोष्टी खूप चांगल्या समजल्या तर तिन्ही गोष्टी प्रत्येकाने कमेंट करायचे. आणि तुम्हाला असं वाटतं की अजून पण ॲडव्हान्समध्ये ह्या गोष्टी शिकाव्या तर काळजी करू नका. मुंबई, पुणे, नाशिक इथे मी येत असतो. तुम्हाला जर वाटतं की ह्या सिटीमधून जवळपासून तुम्ही येत आहात तर तुम्हाला असं अजून इन डिटेलमध्ये ह्या गोष्टी समोरासमोर करून पाहिजे, लाईव्ह ट्रेडिंग करायचे, तर आजच 888-280-90-90 संपर्क साधा आणि असं इन डिटेल ह्या गोष्टी शिकून घ्या. ओके, तर चला मित्रांनो, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेल गोष्टी सांगायचा प्रयत्न केला माझ्यापरीने. व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने कमेंट करायचे आणि काय शिकलं हे मला आवर्जून सांगायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.